सांगली वसंत दादा शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय. गेल्या 2 दिवसापासून प्रशासनाला निवेदन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने आजपासूनच बेमुदत बंद काम बंद आंदोलन सुरू केलंय. या संपामध्ये सांगली आणि मिरजेतील सुमारे 300 अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी जोरदार निदर्शने केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. दरम्यान डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आली आहे. नमस्कार, आम्ही मिरज आणि सांगली. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय सतई, अध्यक्ष महाड संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि जिल्हा शासकीय रुग्णालय सांगली. तर आम्ही निवासी डॉक्टर गेल्या 48 तासांपासून ओपीडी सर्व्हिसेस देत नाही आहेत. आणि याचं कारण म्हणजे राज्य शासनाकडून जे नीट पीजीची काउन्सिलिंग असते ती सुरुवात करण्यात येत नाही आहे. आणि राज्य शासनाकडे आम्ही गेल्या 1 महिन्यापासून वारंवार अपील करत आहे तरी पण राज्य शासनाकडून आम्हाला काही प्रतिसाद मिळत नाही आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जवळजवळ 180 निवासी डॉक्टरांची इथे गरज असताना 180 ते 200 निवासी डॉक्टरांची इथे गरज असताना आमच्याकडे फक्त 120 ते 130 निवासी डॉक्टर्स काम करत आहेत. जवळजवळ 60 डॉक्टरांचा तुटवडा आहे. आणि यासाठी आम्ही वारंवार गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करतो आहे. केंद्र सरकारकडे अपील केली, राज्य शासनाकडे प्रयत्न केले, कॉलेज प्रशासनाकडे आम्ही अपील केली, पण सगळे सांगतायत की जोपर्यंत काउन्सिलिंग होणार नाही तोपर्यंत तुम्हाला डॉक्टर्स मिळणार नाही. आणि आता इथे ओमायक्रॉनची थर्ड वेव्ह यायला लागली आहे, कोविडची थर्ड वेव्ह येते. आणि या थर्ड वेव्हच्या तोंडावरती तुमच्याकडे डॉक्टर्स ऑलरेडी कमी आहेत, 60 डॉक्टर्स ऑलरेडी तुमच्याकडे कमी आहेत. तर त्या ओमायक्रॉनच्या जे वाढता प्रादुर्भाव आहे, गेल्या काल दोन केस सापडल्यात परत आपल्याकडे, आणि या 60 डॉक्टरांची कमी पूर्ण करून द्यावी यासाठी आम्ही राज्य शासनाकडे अपील केलेली आहे. राज्य शासनाकडे आमची 2 विनंती आहेत. एक तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग सुरू करा. जर तुमच्याकडे ते शक्य होत नसेल, स्टेट काउन्सिलिंग जर तुम्ही काही कारणास्तव करू शकत नाही, तर प्रत्येक जिल्हा रुग्णालय, प्रत्येक हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, टर्शरी केअर सेंटर, जिथे जिथे निवासी डॉक्टर्स कमी पडत आहेत तिथे तुम्ही तेवढे निवासी डॉक्टर्स उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी ज्याप्रमाणे नागपूरला किंवा औरंगाबादला झालेलं सुद्धा आहे, त्याप्रमाणे राज्यात प्रत्येक ठिकाणी तेवढे निवासी डॉक्टर्स उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आमची दुसरी मागणी म्हणजे गेले 2 महिने झाले तिथे निवासी डॉक्टर्स अहोरात्र काम करत आहेत, दिवस रात्र सेवा देत आहेत. त्यांना 2 महिने झाले तिथे त्यांना विद्यावेतन मिळालेलं नाही आहे. एकाही डॉक्टरच्या अकाउंटमध्ये पैसे उरलेले नाही आहेत. मेसचे पैसे द्यायला विद्यार्थ्यांकडे पैसे नाही आहेत. आणि गेल्या 2 महिन्यांपासून विद्यावेतनाचा मुद्दा सुरू आहे. त्यासाठी वारंवार आम्ही राज्य शासनाकडे किंवा कॉलेज प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे तरी पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे हे आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.